आरक्षण टाकणाऱ्यांचेच वारसदार गिरमे परिवाराला आजही त्रास देत आहेत. आणि गिरमेंकडून ही जमीन जे खरेदी करण्याची शक्यता आहे अशा लोकांकडे कोल्हेंचे लोक आत्तापर्यंत 7-8 वेळा जाऊन आले. त्यांना त्यांनी विचारलं त्यांना की नगराध्यक्षांना किती लाख रुपये दिले, किती प्लॉट दिले, तुम्ही कबूल करा. त्या लोकांनी सांगितलं की आमची नगराध्यक्षांची भेट नाही 2-3 वर्षापासून, तुम्ही आम्ही नाव बळजबरी घेऊ कसं. पण जाणीवपूर्वक विजय वाडणे यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावरही प्रेशर टाकण्याचं काम या प्रवृत्तीने केलं. कैलास जाधव माझ्याकडे अनेक वेळा आले की सर्व्हिस स्टेशनचं अतिक्रमण कृपया काढू नका. माझा एकमेव तेवढा व्यवसाय आहे, ते अतिक्रमण तुम्ही काढू नका. ते अतिक्रमण काढू नका म्हणत असताना आत्ताचे उपनगराध्यक्ष मला म्हणाले की कैलास जाधव यांचं अतिक्रमण काढा, माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी आज आपल्यासमोर जे बोलतो आहे ते एकही गोष्ट त्यामधली खोटी नाही आहे. पण जाणीवपूर्वक शहरामध्ये आमच्याबद्दल गैरसमज निर्माण करून देण्यासाठी, कामांचं श्रेय आम्हाला मिळू नये यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये बहुमताच्या जोरावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न वारंवार हे करतायत. कैलास जाधव म्हणतात की जलशुद्धीकरण आपले जे केंद्र आहे त्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणामध्ये टपऱ्या झाल्या आहेत, त्या काढून टाका. पण त्या टपऱ्या कुणाच्या आशीर्वादाने बसलेल्या आहेत, त्यांचं नाव घ्यायची काय तयार नाही, कारण त्यांच्याच गटाचे नगरसेवक आशीर्वाद देणारे. निखाडे यांनी पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार विजय कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 1.5 लाख रुपये घेतले म्हणून संपर्क कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्या नेत्यांनी त्यांना किती झापलं हा त्यावेळेस शहरभर चर्चेचा विषय झाला होता. तरी त्याच व्यक्तीला पुन्हा उपनगराध्यक्षपद यांनी दिलं. नेमका तुमचा व्यवहार काय, का तुमच्या मनासारखं काही निखाडींनी केलं आणि म्हणून त्यांना त्याची बक्षिसी म्हणून तुम्ही उपनगराध्यक्षपद त्यांना दिलं की काय. याच निखाडे यांनी नगरपालिकेला सप्लाय करणारे अनेक सप्लायर्स, ठेकेदार यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली. निखाडे आणि वाजे यांनी नवीन पाणी योजनेच्या ठेकेदाराकडून पैसे उकळलेले आहेत. एकदा मी विजय कन्स्ट्रक्शनला फोन लावला की तुमचे हे मागच्या वर्षीची गोष्ट, त्याला सर्वसाधारण सभेमध्ये परत विषय येतील तर तुम्ही जे काय बाबी अजून अपूर्ण आहेत त्या पूर्ण करून घ्या असं मागच्या वर्षी मी त्यांना म्हटलं. नाहीतर मग जाणीवपूर्वक त्या कामांचा विषय काढून कोल्हेचे नगरसेवक गोंधळ करतील. त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे की नगराध्यक्ष साहेब, उद्याच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये हे संबंधित नगरसेवक कोल्हेंचे कुठलाही गोंधळ घालणार नाहीत, त्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे. वाजे यांनी वर्क ऑर्डर नसतानाही
एका ठेकेदाराच्या नावावर असलेलं काम गटारीचं काम स्वतः केलं. शुभम भावसार नावाच्या ठेकेदाराला मी स्वतः बोलून घेतलं. ते म्हटलं की माझ्या नावावर काम आहे पण ते वाजेंनी केलेलं आहे. मग ते काम झालं की नाही याची खात्री मी करून घेतली. ते काम झालेलं होतं. त्याच्यानंतर अनेक दिवस झालेलं होतं. ती खात्री करून घेतल्यानंतर विजय वाजे अनेक दिवस मला म्हणत होते की मी पैसे गुंतवलेले आहेत, माझं बिल काढून द्या. आणि त्यावेळेस ते काम झाल्याची खात्री पटल्यानंतर मी विजय वाजे यांना ते बिल दिलं. 9-10 लाखाच्या आसपास काहीतरी आहे. विजय वाजे यांनी मध्यंतरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळं कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. पण मी स्वतः आणि ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र पाठक यांनी मध्यस्थी करून ते प्रकरण मिटवलं आणि काम बंद आंदोलन मागं घेतलं गेलं. माझ्या मनात सहज आलं की विजय वाजेंच्या जागेवर जर विजय वहाडणे सापडले असते तर यांनी किती मोठं आकांडतांडव केलं असतं आणि राजकारण केलं असतं. आणि इथे बसून मी कधी राजकारण करत नाही. माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या प्रभागामध्ये 84 लाख रुपयाचं इस्टिमेट असलेली गटारीचं काम होतं. 84 लाख त्यावेळेस योगेश बागुल यांनी मला माझ्याशी अनेक वेळा संपर्क केला, मला येऊन भेटले, म्हणाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम ज्ञानेश्वर गोसावी यांना मिळेल असा प्रयत्न तुम्ही करा आणि आम्हाला सहकार्य करा. इतर कामांचा इस्टिमेटवर ऑब्जेक्शन घेणारे कोलेघाटाचे नगरसेवक त्यांनी ज्यावेळेस कोपरगाव शहरामध्ये पत्रकं वाटली त्याच्यामध्ये मात्र या 84 लाखाच्या गटारीचा उल्लेख केला नाही. कारण त्यांना स्वतःला हे काम मिळेल असं त्यांना वाटलं होतं. आणि जेव्हा त्यांना खात्री पटली की 84 लाखाचं काम आपल्याला मिळत नाही, त्यावेळेस मग त्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये त्या गटारीच्या कामाबाबत गोंधळ घातला. माजी नगराध्यक्ष संजयजी सातभाई यांच्या काळामध्ये पप्पू पडियार यांच्या मागणीला वैतागून राजू जोशी व विकी जोशी हे सातभाईंच्या आतल्या गोटातले ठेकेदार हे सातभाईंपासून दूर गेले. सातभाईंना शहराशी काही घेणं देणं नसून त्यांना फक्त त्यांच्या प्रभागाशी घेणं देणं आहे. रस्त्यावरचा अडथळे जरी नगरसेवक आमचे कर्मचारी जर काढायला गेले तर आमचा मतदार आहे त्याच्या अतिक्रमाला हात लावू नका, अडथळ्याला हात लावू नका असं अधिकाऱ्यावर दबाव आणणारे सातभाई
पाणी पुरवठा योजनेचं काम व्यवस्थितपणे करून घेण्यासाठी निसर्ग कन्सल्टन्सी नावाची एजन्सी, त्या एजन्सीला पूर्वीच्या सत्ताधीशांनी कुठल्याही प्रकारची नोटीस न देता या ठिकाणून हाकलून लावलं. आणि त्याच एजन्सीने नगरपालिकेच्या विरोधामध्ये कोपरगावच्या न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे. जर त्यांच्या बाजून निकाल जर लागला तर कोपरगावच्या नागरिकांच्या करामधून गोळा झालेल्या 1.5 कोटी रुपयाचा भूर्दंड आपल्याला पडू शकतो. माझं तर असं म्हणणं की असा जर निकाल आपल्या विरोधात जर गेला तर त्या काळामध्ये जे जे कोणी या विषयाला जबाबदार आहेत त्यांच्याकडून ती आर्थिक वसुली केली जावी असं माझं म्हणणं आहे. कोल्ह्यांच्या माजी नगराध्यक्षांनी, नाव सांगायची गरज नाही, नाव तुम्हाला माहिती आहेत, शिंदे शिंगी नगरमधले आपले प्लॉट विकले जावेत यासाठी खडकी येथील पाण्याची टाकी पळून ती शिंदे शिंगी नगरमध्ये आणून बसवली. याच्यासाठी ज्यांना वर्षानुवर्ष सत्ता पाहिजे, केवळ स्वार्थ आणि स्वार्थ. आणि आमचे कर्मचारी अधिकारी रस्त्यावरचे अडथळे जर दूर करायला जर गेले, कारण या अडथळ्यामुळं शहरामधले जे अधिकृत व्यापारी आहेत, लाखो रुपये गुंतवणूक करणारे व्यापारी दुकानं मांडून बसलेले आहेत, त्यांच्या ग्राहकांवर परिणाम होतो, ग्राहक दुकानामध्ये येऊ शकत नाही. पण पहिल्यांदा कैलास जाधवचं अतिक्रमण काढा, मग आमच्या अतिक्रमणाला हात लावा, असं प्रत्येक अतिक्रमण करणाऱ्याला बोलायला लागलेलं आहे. मग तुम्ही असं म्हणाल की नगरपालिका तुमच्या ताब्यामध्ये, तुम्ही अतिक्रमण का काढत नाही? शहराच्या हिताला बाधा आणणारी सर्व अतिक्रमणं काढून टाका, असं लेखी पत्र मी मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे. पंधरा दिवस होऊन गेले, पण मी अधिकाऱ्यांना दोष देणार नाही, कारण कोपरगाव शहरातलं आणि तालुक्यातलं राजकारण करणाऱ्या नेत्यांना जर कोपरगाव शहरामधल्या नागरिकांचं जे हित कशामध्ये हे कळत नसेल आणि ते जर अतिक्रमण पाठीशी जर घालत असतील तर बाहेर गावून आलेल्या अधिकाऱ्यांनी तरी का वाईटपणा घ्यावा? अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचं काम हीच मंडळी नेहमी करत असतात. बांधकाम विभागाची कामं स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये फेटाळल्यानंतर नगरसेवक शिवाजी खांडेकर यांनी माझ्या केबिनमध्ये येऊन ज्या कोल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विषय नामंजूर केले, फेटाळले, त्यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली. आणि शिवाजी खांडेकरांचं मागणी बरोबर होती, राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही, आमच्या प्रभावामध्ये कामं झाली पाहिजे. मग शिवाजी खांडेकरांना शांत करण्यासाठी त्यांना आरोग्य विभागाचं सभापतीपद देण्यात आलं. आणि कामाचं इस्टिमेट
जास्त आहे असं कांगावं करणारे हे भाजप आणि त्यांच्या गटाचे सर्व आणि त्यांचे नेते निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. महिना दोन महिन्या अगोदर तुम्हाला इस्टिमेट माहिती होतं, त्यावेळेस तुम्ही कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाही. कारण तालुक्याच्या युवक नेत्याने 10 लाख रुपये देऊन स्वतःच्या ठेकेदारांना हे टेंडर भरायला लावले. आणि जेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपल्या जवळच्या ठेकेदारांना काम मिळत नाही, मग त्यांनी इस्टिमेटच्या विरोधामध्ये कांगाव करायला सुरुवात केली. मागे आपल्याला मी सांगितलं आहे, वर्षानुवर्ष शेकडो कामं आणि माझ्याच काळात किमान 150 कामं MGPकडून मंजुरी घेऊन, तांत्रिक मान्यता घेऊन आपण केली. प्रभागाप्रभागामधले कामं करून घेण्यासाठी यांनी मंजुरी दिली. आणि आत्ता सांगतात की आम्ही कामं मंजूर केली म्हणून नगराध्यक्षांना कामं करता आली. तुमच्या प्रभागामध्ये काम करून घेण्यासाठी तुम्ही मंजुरी दिली, पण आता तुमच्या लक्षामध्ये आलेलं की ह्या 8-8.5 कोटीची कामं जर झाले, शहरातील मोक्याचे रस्ते जर झाले, तर याचं श्रेय मिळेल वहाडणे आणि काळे यांना. म्हणून तुमच्या या कुटील राजकारणामुळं मी शपथ घेऊन सांगतो, केवळ आणि केवळ कुटील राजकारणामुळं यांनी ह्या नीचपणा करून ही कामं नामंजूर केलेली आहेत. आजही त्यांनी काहीतरी पत्रक प्रसिद्ध केलं, हे 2-3 कामं आहेत ते रद्द करा, त्याच्या 2-2.5 कोटी रुपये वाचतील. अरे सर्वसाधारण सभेचं रेकॉर्ड तुम्ही बघा. मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी स्वतः सांगितलं की जर तुम्हाला वाटत असेल की ते तुळजा भवानीच्या तिकडचा मंदिराचा रस्ता आहे, तो रस्ता किंवा DP रोड तो करायचं नाही, ठीक आहे मी म्हणतो करू नका. याला संदीपजी वरपे यांनीसुद्धा सपोर्ट केला. ही दोन कामं आपण बाजूला ठेवू, पण बाकीचे कामं शहराचे हिताचे तुम्ही मंजूर करा असं सांगूनही त्यांनी ऐकलं नाही. पुन्हा त्या 3 विषयांना इथं पत्रकामध्ये प्रसिद्ध करून पुन्हा गैरसमज. येवला रोड, पण येवला रोडला डिवायडर टाकायची गरज नाही. आपण येवला रोडचं आपण रुंदीकरण करू. रस्ता रुंद होण्यासाठी आणि धूळ कमी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्युअर ब्लॉक बसू. रस्ता जर पाहिजे तेवढा रुंद जर झाला तर आपण डिवायडर टाकू. डिवायडर टाकले नाहीत तर डिवायडरचं पेमेंट करावं लागणार नाही. हे अंदाजपत्रक आहे. अंदाजपत्रक म्हणजे हे बिल दिलेलं नाही आपण. आणि उपनगराध्यक्ष म्हणतात की आम्ही किती मोठ्या माणसं आहे, आम्ही अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आम्ही मंजूर केलं. अरे मूर्खांनो, मंजूर नामंजूरचा विषयच नाही आहे. अर्थसंकल्प हा सभागृहासमोर सादर करून सभासदांना तो अवगत करायचा असतो. काय सूचना असतील, काय सुधारणा असतील तर त्या आपण करतो. बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. आणि असा विषय काही नाही मांडला, चर्चा घडून आणली काही नाही, की तुमच्याकडे पुरावे नाहीत, तुम्ही कशाच्या आधारावर बोलतात. कोपरगावच्या जनतेला अजूनही विजय वाढणे काय म्हणतात याच्यावर विश्वास आहे.
पण मला माहिती आहे की आता हे माझं सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर हे सगळे चिडून जाऊन माझ्यावर तुटून पडणार हे मला पूर्णपणे माहिती आहे. कारण यांनी शहरामध्ये निस्वार्थ निर्लज कार्यकर्ते निर्माण करण्याऐवजी केवळ ह्या शहरामध्ये यांनी भाट पोचले आणि हे भाटच पूर्ण शहराला त्रास देत आहेत. आणि जे कोलंचे जे कोणी म्हणून स्वतःला म्हणवतात त्यांच्यासाठी मी एक चार ओळी पण लिहिलेली आहे. अब्रू नुकसानीचा माझ्यावर अवश्य करा दावा. अब्रू नुकसानीचा माझ्यावर अवश्य करा दावा, पण अब्रू असल्याचा थोडासा पुरावा तरी द्यावा. यानंतर एक 8-10 दिवसांमध्ये मी पुन्हा एक पत्रकार परिषद घेणार आहे. ठेकेदारांकडून पैशाची मागणी करणारे कोण, वाटा दे नाही तर तुझ्या बिलाला आम्ही अडचण आणू असं म्हणणारे कोण, 24 तास 12 तास 8 तास पाणी वापरणारे बोके कोण, मी अशा बोक्यांची नावं जाहीर करणार आहे की जे असं दाखवतात की आम्हाला शहराचा फार कळवळा आहे पण ते स्वतः प्रचंड पाणी वापरतात, त्यांचीही नावं मी या ठिकाणी जाहीर करणार आहे. आणि हे असे जास्त पाणी वापरणारे जे कोणी आहेत त्यांचा हा पाणी वापर, जास्त पाणी वापर थांबवण्यासाठी नगरपालिका काय उपाययोजना करते, काय करणार आहे हे पूर्णपणे मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे. बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. मी एकदम सगळं जर बोललं तर तुम्हालाही ते सर्व दाखवणं आणि लिहिणं अवघड होईल. तर आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.